महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षण अभियानाचा राज्याचा अहवाल चुकीचा झाला आहे। डाटा एंट्री करताना कॉलम चुकल्याने धुळे जिल्ह्यातील महिलांच्या बाबतीत चुकीचे चित्र निर्माण झाले, महिलांची बदनामी झाली, त्यामुळे संबंधितांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव यांनी दिली। सर्व पत्रकार बांधव, आज आम्ही पत्रकार परिषद जी घेतलेली होती ती एक कुठेतरी सोशल मीडियामध्ये एक बातमी प्रदर्शित झाली, त्यामुळे आम्हाला आज पत्रकार परिषद घ्यावी लागली। आपण ज्या पद्धतीने सांगितलं की काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवेदन दिलं, परंतु ते निवेदन त्यांनी महिलांचा सन्मान म्हणून त्यांनी निवेदन दिलं नाही। कुठेतरी प्रत्येक गोष्टीत हे लोक कुठेतरी राजकारण शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु आम्ही 2-3 दिवसापासून आमच्या मनाची अवस्था, मानसिक अवस्था की हे आपला धुळे जिल्हा मध्यपी महिला कसं होईल या संदर्भात चिंतेत होता, आणि या संदर्भात आम्ही पूर्णतः अभ्यास घेऊन करून आपल्या सर्वांसमोर आलो। त्यात सगळ्यात आधी मी सांगू इच्छिते की या ठिकाणी जी मोठी चूक झालेली आहे ती राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य यंत्रणा जी आहे त्यांनी जे सर्वेक्षण केलेलं आहे या सर्वेक्षणात ही चूक झालेली आहे, आणि ही चूक दुरुस्त करण्यासाठी आम्ही जे शासन आहे भारतीय जनता पार्टीचं, फडणवीस साहेब, शिंदे साहेब, मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे पाठपुरावा करू, त्यांना निवेदन सादर करू, आणि जी ही राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य यंत्रणा आहे, सर्वेक्षण यंत्रणा, तर यांनी यांच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी ही चूक आपल्याला दिसून येत आहे झालेली। खरं तर जो अहवाल आहे त्याच्यात 0.5 एवढं प्रमाण हे अल्कोहोल घेणाऱ्या महिलांचं आपल्या या सर्वेक्षणात दिसून येतं, परंतु या ठिकाणी डायरेक्ट 38.2 हे या ठिकाणी दाखवण्यात आलं, त्या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, आणि त्या संबंधित अधिकारी आणि जो डाटा एंट्री ऑपरेटर आहे त्यांचा हलगर्जीपणा यात पूर्णतः झालेला दिसून येतो। म्हणून आम्ही राज्य शासनाकडे विनंती करणार आहोत की जी ही संबंधित राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा आहे, सर्वेक्षण यंत्रणा, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, आणि जे हे सर्वेक्षण करणारे अधिकारी आहेत आणि जो डाटा एंट्री ऑपरेटर आहे यांच्यावर देखील निलंबनाची कारवाई करावी, आणि त्यांनी समस्त धुळे जिल्ह्यातील महिलांची माफी मागावी अशा आशयाचं निवेदन आम्ही राज्य सरकारला पाठवणार आहोत। महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।